श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुतिराति योग मुद्रा नेत्रेण येने सुगवेन निद्रा कैवेटसीमां जलाशु भद्रा शुकासारिके पूर्णवैराग्यजाते वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराते कविवाग्मिकासारिका मान्य अहिता नमस्कार माता सद्गुरु श्रीरामदासा जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद् दासबोध दशक चौथा समास सातवा दास्य भक्ति। भक्तीच्या साम्राज्यामध्ये भगवंताच्या किंवा सद्गुरूंच्या दास्यभावाला अनन्य सामान्य स्थान आहे। संत समाज सम्राट योगी कुलगुरु श्री ज्ञानेश्वर महाराज स्वतःला पदोपदी निवृत्ती दास म्हणून घेण्यात धन्यता मानत असत। राम हमारा जप करे हम बैठे आराम अशी भगवंतावर मुखी कविता गाजविणारा कबीर मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा तू साहेब मेरा असे त्यालाच ओढून सांगत असे। ज्यांचे भक्ती ज्ञान वैराग्य पाहून गाव्याला पाचवा वेद गाठ्याला पाचवा वेद अशी पार्थ पदवी चिकित्सक मराठी माणसाने दिली हे श्री तुकाराम महाराज ठासून सांगतात की तरीत जन्मा यावे दास विठ्ठलाचे व्हावे। भक्ती भास्कर रती वाल्मिकी गोस्वामी तुलसीदासांच्या साहित्यामध्ये सेव्य सेवक संबंधाचे इतके भव्य चित्र रंगवले आहे की त्यांचे वाङ्मय म्हणजे दास्यभक्तीची भागीरथीच बनली आहे। सेवक सेव्य भाव बिनो भव भवव तरीय पुरगिरी असा आपला अनुभव त्यांनी स्पष्टपणे निवेदन केला आहे। आणि ज्यांचे वैराग्य पाहिले की शुक्राचार्यांचीही आठवण होते, त्यांचे त्यांचे अगाध ज्ञान पाहिले की वशिष्ठ मुनींची आठवण होते, ज्यांची दया आणि प्रेम पाहिले की प्रभू रामचंद्रांची आठवण येते, त्यांचा संचार आणि वाङ्मय संभार पाहिला की श्री शंकराचार्यांची आठवण येते, ज्यांची अनन्य भक्ती पाहिली की मारुती रायाची आठवण येते, ज्यांची राजेश्वरातील अलिप्तता राज्य ऐश्वर्यातील अलिप्तता पाहिली की विदेही जनकाची आठवण येते, व ज्यांचे व्यवहार चातुर्य तसेच वागण्याची खुबी पाहिली की भगवान श्रीकृष्णांची आठवण होते, ते श्री समर्थ रामदास श्रीरामाचा दास म्हणूनच अखेरच्या क्षणापर्यंत जगले। त्यांच्या नावातच त्यांनी दास्यभक्तीचा चमत्कार दाखविला आहे। रामदास स्वामी यांचा अर्थ असा की मी रामाचा दास बनतो, पण त्यामुळे जगाचा म्हणजे प्रपंचाचा स्वामी झालो व जगामध्ये अकिंचन असून सुद्धा समर्थपणे निर्गेले। सांगण्याचा हेतू असा की भगवंताचे किंवा सद्गुरूंचे दास्य अंगीकारल्याशिवाय भक्तीची पूर्णता होत नाही। माणसाच्या वर्तनाला ज्या प्रेरणा कारण होतात त्यापैकी स्वामीपणा व दासपणा ही प्रेरणा फारच मूलगामी आहे। प्रत्येक माणूस कुठेतरी मालकी गाजवितो व त्याचबरोबर कुठेतरी दास्य पत्करतो। एखादा मोठा सेनापती अफाट सैन्यावर सत्ता गाजवितो पण त्याच्या पत्नीपुढे अगदी लाचार होते। भगवंताच्या दास्यामध्ये खरोखर मोठे दिव्य प्रेम असते। तो म्हणते भगवंत माझा आहे व मी सर्वस्वी त्याचा आहे या शुद्ध भावनेपायी स्वामीच्या सेवेशिवाय भक्ताला जीवनात दुसरा काहीही सार्थ उरत नाही। किंबहुना भगवंताची सेवा आणि सार्थ यांच्यामध्ये स्वभाव वैर आहे। आपल्या सेवेचे फळ काय मिळेल ते काय मिळाले मिळते किंवा मिळेल याचा विचार देखील भक्ताच्या मनात येत नाही। आपले काही का होईना आपला स्वामी नित्य सर्वदा प्रसन्न असावा हाच भक्ताचा स्वार्थ असतो। खुद भूका मरे मगर वाशुक को राजी करे। आपण उपाशी मरावे परंतु आपले प्रेमपात्र प्रसन्न राहावे या सुफी वचनामध्ये दास्यभक्तीचेच मर्म साठलेले आहे। भगवंताचा दास जसा जसा सेवा
प्रवीण होत जातो तसा तसा त्याचा स्वामी चराचर व्यापून आहे अशी प्रसिद्धी त्याला येते। मग सर्व प्राणीमात्रांची मनोभावे सेवा करणे हे त्याच्या दास्याला स्वरूप प्राप्त होते। असो मराठी वाङ्मय सागरामध्ये दास्यभक्तीची पुण्यसलीला गंगा आणून सोडणारे ही समर्थ भक्तीचे मोठे आचार्य होऊन गेले हे देवीवादच आहे। प्रथम दास्यभक्तीची व्याख्या सांगतात। मागील समासामध्ये सहाव्या भक्तीचे वर्णन झाले, आता सातवी भक्ती मन लावून ऐकावी। देवाची दास्य करणे म्हणजे सातवी भक्ती होय। देवाची सेवा करण्यासाठी देवाच्या दाराची नेहमीच जवळ असावी आणि देवाचे जे काम पडेल ते सगळे आपण स्वतः करावे। देवाचे वैभव ऐश्वर आपण रक्षण करावे, त्यात कमी जास्त होऊ देऊ नये। इतकेच नव्हे तर देवाचे वैभव त्याची पूजा अर्चा त्यांचा उत्सव वगैरे अगदी आणि ते कसे वाढेल याचा प्रयत्न करीत राहावा। देवाचे वैभव चढ्या प्रमाणात कसे वाढवावे याचे सविस्तर वर्णन श्री समर्थ करतात। अर्चन भक्तीमध्ये सांगितलेल्या काही गोष्टींचा पुनरुच्चार येथे आढळेल। मांडलेली देवालये मोडलेली देवालये दुरुस्त करावी, मोडलेले तलाव नीट बांधून काढावे, सोपे धर्मशाळा वगैरे नवीन बांधकामे सुरू करावी, जी जुनी बांधकामे अगदीच मोडकळीला आली असतील त्यांचा जीर्णोद्धार करावा। अशा रीतीने जे जे देवाचे काम करणे जरूर असेल तेथे लगेच चालू करावे। हत्ती रथ घोडे सिंहासने चौरंग पालख्या सुखवाहने पलंग दुलारे विमाने वगैरे सगळे नवे करावे। मेघ डंबऱ्या छत्रे तांबरे अब्दागिऱ्या पुष्कळ निशाणे या वस्तू अति काळजीपूर्वक साफसूफ करून जतन करावे। देवाचे अनेक प्रकारची वाहने बसावयाची चांगल्या चांगल्या जागा तरे तरेची सोन्याची आखणे वगैरे अगदी मनपूर्वक करावी। घरे खोल्या पेट्या पेटारे रांजणे हौदासारखी पाण्याची भांडी बऱ्याचशा घागरी अशा प्रकारच्या भारी किमतीच्या वस्तू मोठ्या प्रयत्नाने देवासाठी घ्याव्या। अनेक ठिकाणी भुयारे तळघरे आणि त्यांना जोडणारे बोगदे तयार करावे, त्यामध्ये जाण्या येण्यासाठी गुप्त दारे ठेवावे आणि आतमध्ये अत्यंत मौल्यवान जड जवाहीर ठेवण्यासाठी कोठारे करावी। देवासाठी दागिने भूषणे भारी किमतीची वस्त्रे अनेक प्रकारची सुंदर रत्ने अनेक धातूंची व सोन्याची भांडी मोठ्या खटपटीने मिळवून ठेवावी। फुलबाग राणा निरनिराळ्या झाडांच्या रांगा राया तयार कराव्यात, त्या झाडांना पाणी देऊन फळती करावी। अनेक प्रकारच्या जनावरांचे तबेले अनेक प्रकारचे पक्षी अनेक चित्रांचा संग्रह अनेक प्रकारची वाद्ये नाटके करण्यासाठी रंगभूमी पुष्कळ चांगल्यापैकी गायक स्वयंपाकघरे जेवण्यासाठी मोठ्या जागा स्वयंपाकाचे सामान ठेवण्यासाठी सोपी घरे धर्मशाळा झोपण्यासाठी ओटल्या या सगळ्या शाळा विचार अशा असाव्या। अनेक प्रकारच्या सुवर्तिक वस्तू ठेवण्यासाठी जागा नाना प्रकारच्या खाण्याच्या वस्तू व खळे ठेवण्यासाठी जागा अनेक प्रकारची पातळ पदार्थ ठेवण्यासाठी जागा सुपट करून तयार कराव्या। अशा अनेक प्रकारच्या वस्तू ठेवण्याच्या अनेक जागा जर जुन्या झाल्या मोडकळी आल्या असतील तर त्या नव्या करून घ्याव्या। देवाचे वैभव शब्दाने सांगावे तितके थोडेच होईल। मी देवासाठी आहे ही भावना ठेवून ज्या ज्या कृतीने देवाचे वैभव वाढेल ते करण्यास निरंतर तयार असावे। अगदी हलक्यातील हलके कामसुद्धा करण्यास पटकन पुढे यावे। देवाकडे येणाऱ्या सर्व माणसांबद्दल अत्यंत आदर असावा, त्यांची सेवा करण्यास सदा तत्पर असावी। आपल्या वाट्यात आलेले काम तर सत्सत्याने करावे, परंतु मंदिराच्या कार्यभागाचा विसर पडणार नाही हेही सुद्धा सांभाळावे। देवाच्या जयांच्या पर्वे आणि महोत्सव अगदी विलक्षण वैभवाने चालवावे की लोकांना ते कल्पनेच्या पलीकडे वाटावे। देवाचा उत्सव व त्यांचे वैभव पाहून स्वर्गातील देव सुद्धा चकित होऊन जावे। देवाचे वैभव असे वाढते चढते वाढते ठेवावे
पण अगदी हलक्यातील हलकी हलके काम सेवा काम देवाची सेवा म्हणून करण्याची वृत्ती कधीही सोडू नये. जो प्रसंग पडेल तेथे सेवा करण्यासाठी निरंतर तयार असावे. देवासाठी जे जे काही हवे असेल ते ताबडतोब द्यावे. देवाची सर्व प्रकारची सेवा अगदी आवडीने करावी. देवासाठी कोणती सेवा करावी त्याचे थोडक्यात वर्णन श्री समर्थ पुढे करतात. पाय धुण्यासाठी, स्नानासाठी, आगमनासाठी पाणी ठेवावे. गंधा खेटा, कपडे, दागिने, आसन, पिण्यासाठी पाणी, फुले, दूध, दीप, नैवेद्य, झोपण्यासाठी उत्तम जागा आणि चांगले गार पाणी या सर्व वस्तू तयार ठेवाव्या. विर्यांचे सामान ठेवावे. रागदारीमध्ये बसविलेले रसाळ गायन करावे. सुगंधी पदार्थ, फुलांची तेले, अनेक सुगंधी तेले, पुष्कळ प्रकारच्या खाण्याच्या वस्तू व फळे जवळ ठेवावी आणि लोकांना ती द्यावी. झाडलोट करून तडा घालावा. पाण्याची भांडी स्वच्छ पाण्याने धुऊन भरून ठेवावी. कपडे अगदी स्वच्छ धुऊन आणावे. देवाकडे येणाऱ्या सगळ्यांचा आदर सत्कार करावा. त्यांना काय हवे नको ते पाहावे. आल्या गेल्याचा पाहुणचार करावा. सातवी भक्ती ही खरोखर अशा प्रकारची आहे. जसे देवाचे वैभव वाढवावे तसेच ती सद्गुरूंचे वाढवावे. प्रत्यक्ष करता न आले तर मानस तुलेने तरी ते जरूर करावे. देवाच्या दासाचे बोलणे दयेने भरलेले असावे. दुसऱ्यांबद्दल अनेक प्रकारे चांगले बोलणे असावे. ऐकणाऱ्याचे अंतःकरण समाधान पावे, काम समून सुखावे असे त्यांचे बोलणे असावे. अशी ही सातवी भक्ती माझ्या बुद्धीप्रमाणे ती वर्णन केली. ती प्रत्यक्ष भेटली तर उत्तमच, पण तशी न घडली तर निदान मानस पूजेत तरी अवश्य करावे. व सांगितलेल्या पद्धतीने देवाचे दास्य करावे. त्याच रीतीने सद्गुरूंचे दास्य करावे. ते प्रत्यक्ष करणे शक्य नसल्यास मानस पूजेत तरी अवश्य करावे. इथे श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे दास्य भक्ती निरूपण नाम समाज सातवा संपन्न झाला. हरिओम तत्सत्. हरिओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ. जय जय.